ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापुरातून शिर्डी साईबाबांच्या चरणी शिर्डी परिक्रमा काढण्यात आली होती। शिर्डी परिक्रमेचे हे दुसरे वर्ष असून रविवारी ही शिर्डी परिक्रमा सायंकाळी निघाली। सायंकाळी 7 वाजता माजी नगरसेवक मंगेश धुळे व माजी नगरसेवक राजन धुळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर बसचे पूजन करण्यात आले। त्यानंतर कात्रप कमानी जवळील माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या कार्यालयासमोर उपहार घेऊन यावी आलेले अनेक मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजनही करण्यात आले। इको नेचर फाउंडेशनचे जालिंदर तनपुरे यांच्यासह इतरही सभासद यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या शिर्डी परिक्रमेमध्ये 45 हून अधिक साई भक्तांनी आपला सहभाग नोंदविला होता। या शिर्डी परिक्रमेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे जे स्वतः शिर्डी परिक्रमेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी। 13 फेब्रुवारीला जे साई परिक्रमा होणार आहे तर मूळ म्हणजे हे साई परिक्रमा का सुरू झाली की जे साईबाबांनी ज्यावेळेस महामारीचा रोग आला होता त्यावेळेला साईबाबांनी स्वतः सगळं काम क्रोध त्या जात्यामध्ये दळून जे पीठ होतं ते पीठ पूर्ण साईच्या साई परिक्रमा करून शिर्डीच्या भोवती ते पेरलं होतं आणि बाकी सगळीकडं लोक मरण पावले होते पण शिर्डी गाव पूर्णपणे सुरक्षित होतं आणि तीच परंपरा पुढे चालू राहण्यासाठी हे सुरू केलेलं आहे साई परिक्रमा। आणि एक मी भाविक म्हणून या साई परिक्रमेला जात आहे आणि मला खूप आनंद वाटतो, उत्साह वाटतो आणि या ठिकाणी जे या परिक्रमेला जाणारे भाविकांचं एवढं उत्साहानी आणि आनंदानी आणि एवढी मोठी साईबद्दल श्रद्धा ठेवली आणि इथं आज सर्वांचं स्वागत केलं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शुभेच्छा दिल्या तर याबद्दल मी इथले सर्व जमलेले मान्यवर ताई यांचे पण मी खूप आभार मानते आणि असे म्हणजे प्रोत्साहन देणारे आज ही जी परंपरा आहे ही जिवंत ठेवण्यासाठी आणि पुढे चालू ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तींच्या पाठिंब्याची खूप गरज आहे आणि तुमचा असा पाठिंबा दरवेळेला मिळावा अशी मी अपेक्षा करते। ओम साईराम। इको नेचर फाउंडेशनतर्फे मी जालिंदर तनपुरे। आज ही परिक्रमा जी आपण इको नेचर फाउंडेशनतर्फे चालू केली आज हे वर्ष दुसरं आहे आपलं। मागच्या वर्षी पण आपण गेलेलो त्यावेळेला पण आपल्याला संभाजी शिंदे साहेबांनी खूप सहकार्य केलेलं त्यावेळेला आणि त्यावेळेलाच आम्ही ठरवलं होतं आपण ही परिक्रमा दरवर्षी बदलापूर शहरामधून शिर्डीला आपण जाऊ तर आपण जसं शिर्डीमध्ये जसं वैभव आणतंय म्हणजे साईच्या गजरामध्ये तसंच आपल्याला बदलापूर पण बनवायचं आहे आणि ह्या बदलापूरमध्ये आपल्याला एक साई सृष्टी निर्माण करायची त्यासाठी प्रमिलाताई सारखे संभाजी शिंदेसारखे असे आपल्याला जर योगदान लाभलं आपल्याला पाठिंबा मिळाला तर आपण नक्कीच बदलापूरमध्ये चांगल्या प्रकारे साई भक्त पण मोठा आहे तर आपण ही साई सृष्टी निर्माण करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साई परिक्रमा करायची कशासाठी तर साई परिक्रमा म्हणजे ज्या वेळेला 1911 साली साईबाबा ज्या वेळेला महामारी म्हणजे हैजा रोग आलेला होता तो संपूर्ण आपल्या जगामध्ये पसरलेला होता त्यावेळेला साईबाबांनी जात्यावरती 7 धान्याचं पीठ दळून ते पूर्ण शिवरस्त्याला पेरलं होतं आणि त्यानंतर तो जो रोग आहे तो नष्ट झाला होता। तेव्हापासून हा जो चमत्कार साईंचा असे अनेक चमत्कार आहेत तर अशा प्रकारचे चमत्कार त्या आपण बघतोय कंटिन्यू तर त्या परिक्रमा करण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की त्या ठिकाणी साईबाबांचा वास आहे पूर्णपणे त्या परिक्रमा मार्गामध्ये म्हणून आपण त्या साई परिक्रमा मार्गावर आपण पूर्ण बदलापूरकर असू जगातले साधू संत आहे जगातले खूप लोक लाखो लोक त्या ठिकाणी जमतात आणि परिक्रमा करतात का तर सगळं जग आपलं सुखी व्हावं म्हणून त्यासाठी ही परिक्रमा करायची असती। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो आणि सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी आज सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं परिक्रमाला की तू पुढच्या वेळेस प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रभागामधून एक एक गाडी काढावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी तो पुढचा प्रवास आहे मी आता चालू करतो। नमस्कार। आज पुळगाव बदलापूर शहरातील तमाम साईभक्त हे शिर्डीला साई परिक्रमा करण्यासाठी या ठिकाणी रवाना होत आहेत।
आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी गुळगाव बदलापूर शहरामधून या ठिकाणी या प्रभागाच्या नगरसेविका आदरणीय प्रेमलताई पाटील, माजी नगरसेवक नरहरी पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमजी विषय, त्याचप्रमाणे इकोनेचर फाउंडेशनचे जालिंदर तनपुरे, संदीप पाटील, किरण खैरनार आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे। शिर्डी हे अतिशय पवित्र असं स्थान आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ज्या पवित्र स्थानाला परिक्रमा करण्याचा दरवर्षी संकल्प केला जातो, या परिक्रमेच्या अंतर्गत महाराष्ट्रातून लाखो भाविक उद्या सकाळी शिर्डीची परिक्रमा त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून कुळगाव बदलापूर शहरातील अनेक साईभक्त या ठिकाणी या बसच्या माध्यमातून शिर्डीला या ठिकाणी प्रयाण करतात। त्यांना आम्ही या ठिकाणी तमाम कुळगाव बदलापूरकरांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। प्रेस्टीजची सुपर सेवर ऑफर, एक शेगडी खरेदी करा आणि त्यावर इंडक्शन ग्राइंडर व केटली मोफत मिळवा। प्रोवो चिमणीवर मिळवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची शेगडी मोफत। 5 लिटरचा फ्लिप ऑन प्रेशर कुकर वर 3 लिटरचा प्रेशर कुकर मोफत। मिक्सर ग्राइंडर वर मिळवा हँड ब्लेंडर मोफत। 3 पीस नॉन स्टिक ग्रॅनाइट कुकवेअर वर मिळवा प्रेशर कुकर मोफत। इंडक्शन कुक टॉप वर मिळवा प्रेशर कुकर मोफत। ऑफर फक्त 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। पत्ता आहे शॉप नंबर 6 म्हाडा कॉलनी, VIP बॅग शोरूमच्या बाजूला, बदलापूर पूर्व।